उज्ज्वल निकम सर आहे, सत्ता संघर्षाच्या निकालाकडे महाराष्ट्राच्या संपूर्ण देशाचं लक्ष लागलेलं आहे. 15 मेला एक न्यायाधीश त्यामध्ये निवृत्त होत आहे. या परिस्थितीमध्ये काय वाटतं तुम्हाला, या 2-3 दिवसांमध्ये काय हालचाल होऊ शकते? सर्वोच्च न्यायालयातील एक न्यायाधीश, घटनापीठातील एक न्यायाधीश 15 मे रोजी निवृत्त होत आहे आणि त्यामुळे 15 मेच्या अगोदर म्हणजे साधारणत परवापर्यंत निकाल लागण्याची शक्यता आहे. त्यामध्ये जर बघितलं तर शेवटचे 2 दिवस शनिवार रविवार सुट्टीचे असतात, रविवारी कदाचित त्यांच्या निवृत्तीचा समारोप देखील होईल. या 2 दिवसांमध्ये जर का निकाल लागला नाही तर पुढे या संपूर्ण घटनापीठासंदर्भात पुढची काय भूमिका राहू शकते किंवा एकंदरीत काय प्रोसेस असेल ती? अशी परिस्थिती यापूर्वी कधी उद्भवली नाही की घटनापीठातील न्यायाधीश निवृत्त झाले आणि घटनापीठाने निकाल दिला नाही. पण समजा तुम्ही म्हणतात त्याप्रमाणे तशी परिस्थिती आली की निर्णय येण्याच्या अगोदरच घटनापीठातील एक न्यायाधीश निवृत्त होत असतील, तर मला माझं मत असं आहे की पुन्हा नवीन घटनापीठाची स्थापना करावी लागेल. निवृत्त होणाऱ्या न्यायाधीशांच्या ऐवजी नवीन न्यायाधीशांना नियुक्त करावं लागेल आणि पुन्हा एरे माझ्या मागल्या हा किस्सा सुरू होईल. म्हणजे घटनापीठ नव्याने जर स्थापन करायची वेळ आली तर त्या घटनापीठामध्ये जुन्या घटनापीठाचे सदस्य असेल की ते तो अधिकार सर्वोच्च न्यायालय की ते घटनापीठ कसं असायचं, कोण त्यामध्ये राहील? नाही, त्या संदर्भात आज सांगता येणं कठीण आहे. परंतु साधारणत ज्यांनी हे मॅटर पूर्वी ऐकलेलं आहे तेच न्यायाधीश घटनापीठात राहू शकतात आणि नवीन जे येऊ शकतात त्यांना नवीन फक्त असतील येऊ शकतात, म्हणजे एक रिटायर होत असतील तर तेवढ्या सबस्टिट्यूट दुसरा होऊ शकतो. परंतु अशी आपण जी परिस्थिती म्हणतात तसं होणार नाही. सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांनी हे मॅटर फार पूर्वीच ऐकलेलं आहे. अपेक्षा अशी आहे की निकाल हा येईल. हा निकाल एकमताने होईल का याच्यामध्ये मतामध्ये भिन्नता आहे राहील, कारण असं आहे की मेजॉरिटी आणि मायनॉरिटी व्ह्यूज आपण बघत असतो. कारण असं, याला मी हे म्हणतो, याला कारण असं आहे की सर्वोच्च न्यायालयाच्या ज्या 8-9 याचिका आहेत या 8-9 याचिकांवरती घटनापीठाने सगळ्या याचिकांची सुनावणी एकत्र ऐकली आहे. ह्या याचिकेतील मुद्दे भिन्न आहेत आणि याचिकेतील मुद्दे भिन्न असल्यामुळे ह्या न्यायाधीशांमध्ये एकमत राहील की मतभिन्नता राहील निर्णयामध्ये हे कायद्याचा अभ्यासक म्हणून बघणं फार मोठं उत्सुकतेचं ठरेल. कारण असं आहे की मूलभूत मुद्दा असा आहे की 16 आमदारांची अपात्रता आणि घटनेनुसार हा अधिकार विधिमंडळाला आहे. परंतु 16 आमदार हे ज्या कारणाकरता अपात्र होते असं ज्या दुसऱ्या गटाकडनं आणि ठाकरे गट आणि शिंदे गटाकडनं युक्तिवाद प्रतिवाद करण्यात आलेला आहे त्या सगळ्यांचा परामर्श घेणार सुप्रीम कोर्ट आपल्या निकालपत्रात की या संदर्भात निर्णय घेण्याचा अधिकार विधिमंडळाकडे पोहोचवणं हा एक मूलभूत प्रश्न आहे. नवीन विद्यमान अध्यक्षांची नियुक्ती ही देखील चॅलेंज आहे. नबाम रबिया खटल्याचा निकाल आज देखील सुरक्षित आहे. याला कारण असं आहे की नबाम रबियाच्या नुसार जर अध्यक्ष किंवा उपाध्यक्षांच्या विरुद्ध अविश्वास प्रस्ताव दाखल झाला असेल त्यांना आमदारांना अपात्र करता येत नाही. मग नरळी जिवार ज्यांनी नोटीस काढली त्यांच्या विरुद्ध अपात्र विश्वास ठराव झालेला, अविश्वास प्रस्ताव दाखल झालेला आहे. त्याच्यानंतर